माझे परम मित्र आणि बंधू आदरणीय आनंद पाटील जी, आयएएस मध्ये एक इन्स्पिरेशन म्हणून मी ज्याच्याकडे बघतो ते आदरणीय जी श्रीकांत जी, माझे मित्र आणि सल्लागार बीव्हीजीचे आदरणीय सचिन इटकर जी आणि वेंकी चॅरिटेबल ट्रस्टच्या ह्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आपण आलेले सर्व मान्यवर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किरण पाटीलजी, आदरणीय व्यंकटराव गौडजी, जानकी पाटीलजी, डॉक्टर माधव पाटीलजी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पंडित विद्यासागरजी, कुलगुरू मराठवाडा विद्यापीठ नांदेड. माझी ह्या कार्यक्रमाला यायची मनापासून इच्छा होती, पण आज सकाळी लोणावळ्यामध्ये माझा एक 10 ते 2 असा एक कार्यक्रम पूर्वनियोजित होता आणि त्याच्यामुळे मला या कार्यक्रमाला येता आलं नाही. याबद्दल मी माझी आपण सर्वांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. पण मित्रांनो, जगामध्ये अनेक संधी आहेत, अनेक कामं करता येतात. किरण पाटील जेव्हा भेटायला आले होते निमंत्रण देण्यासाठी, सचिन सगरे आणि ते सगळे, तेव्हा त्यांचा उत्साह बघितल्यानंतर वाटलं की उद्याच्या भारताला अशीच तरुण पिढी अभिप्रेत आहे, असेच तरुण लोक अभिप्रेत आहेत जे सळसळत्या उत्साहात आहेत. त्यांनी सांगितलं की ते फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये काम करतात, कॅन्सर रिसर्चमध्ये काम करतात. मला मनापासून आनंद झाला. खरोखरच लातूरकरांच्याकडे येऊन एक नतमस्तक व्हायचा आज युग होता, पण आज येता आलं नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बीव्हीजीची मी स्थापना ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार देण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने 1997 साली केली आणि 8 लोकांनी सुरू झालेला प्रवास आज 80,000 लोकांच्यापर्यंत पोचला आहे. याच्यामध्ये हे सगळं श्रेय माझ्या ह्या 80,000 लोकांच्या ध्येयाने दिलं जातं, कारण प्रत्येक स्तर मजबूतीने काम करतो आणि आमचे उमेश माने, बाकी सगळी टीम आहे, या सगळ्या टीमला हे श्रेय जातं. दुसरं श्रेय मी देतो माझ्या घरच्यांना, जे मी रात्रंदिवस फिरत असतो तरी माझ्यावरती नितांत प्रेम करतात, आदर करतात त्यांना. आणि तिसरं, आयुष्यामध्ये आनंद पाटील साहेबांनी मदत केली, जी श्रीकांत साहेबांनी मदत केली, सचिन इटकरनी मदत केली, अशा हजारो लोकांनी मदत केली आणि काहींनी अपमानही केले, यांनाही हे श्रेय जातं. आज भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण राहतो, जन्म होतो, तिथनं जेव्हा पुढे जायचं असतं त्याला काय काय करता येईल या दृष्टीने मी विचार करतो. म्हणजे बीव्हीजीमध्ये आम्ही हाऊसकीपिंग करतो, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करतो, सिव्हिल प्लंबिंग, कार्पेंट्री असे वेगवेगळे व्यवसाय करतो आणि दिल्लीला राष्ट्रपती भवनचं मेंटेनन्सचं काम मला अभिमान वाटतो सांगायला की राष्ट्रपती भवनचं काम बीव्हीजीकडे आहे, आदरणीय पंतप्रधानांचं घर बीव्हीजीकडे आहे, आदरणीय पंतप्रधान साहेबांचं ऑफिस बीव्हीजीकडे आहे, पार्लमेंटचं काम बीव्हीजीकडे आहे, सुप्रीम कोर्टचं आहे, टाटा मोटर्सचे 6 प्लांट बीव्हीजी करते, वॉक्सवॅगन आहे, फियाट आहे, हुंडाई आहे, महिंद्रा आहे, तीर्थक्षेत्रांचं काम बीव्हीजी करते, शिर्डी आहे, तिरुपती आहे, सिद्धिविनायक आहे, उज्जैनचं महांकालचं देऊळ आहे, सोमनाथ, द्वारका, अमृतसर, 11 एअरपोर्ट बीव्हीजी मेंटेन करते, 3 मेट्रोचं काम बीव्हीजीकडे आहे, रेल्वेगाड्या 101 बीव्हीजी मेंटेन करते. तुम्हा सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जी 108 सेवा चालवली जाते इमर्जन्सी मेडिकलची, त्याचं चालवायचं काम बीव्हीजी मार्फत करण्यात येतं. तुम्ही कधीही कुठे ॲक्सिडेंट बघितला की 10 मिनिटात फोन करा, 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स तुमच्याकडे येईल. त्याच्यामध्ये सुसज्ज अशी रुग्णवाहिका आहे, डॉक्टर आहे, तज्ज्ञ डॉक्टर आहे गाडीमध्ये, 80 प्रकारची औषधं आहेत आणि सगळ्या प्रकारचे जीव वाचवणे आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांना याच्यामध्ये मदत झालेली आहे. तसंच जवळपास 27,000 जास्त बाळांचा जन्म ॲम्ब्युलन्समध्ये झालेला आहे. माझी आपण सर्वांना विनंती राहील हात जोडून की आपण आपल्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये सगळ्यांमध्ये हा 108 नंबर सांगावा आणि एखाद्याचा जीव वाचवावा. अशीच सेवा आपण आंध्र प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये देतो.
मध्य प्रदेश मध्ये आपण इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्सचं काम करतो. म्हणजे माझा प्रवास 9 फुट बाय 11 फुट खुलीत झाला चालू. आयुष्यातली पहिली 6वी जाईपर्यंत घरात लाईट नव्हती, लाईट असल्या माणूस श्रीमंत वाटायचा. पण 9वीत असताना मी स्वामी विवेकानंद आदर्श मानलं आणि काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं ठरवलं आणि भारत विकास प्रतिष्ठान म्हणून संस्था काढली आणि त्याच्या माध्यमातून मग टेलकोत नोकरीला लागलो आणि अशी ही सगळी कामं चालू केली. 6 वर्षापासून मी शेती या विषयाकडे लक्ष दिलं की शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, शेती विषमुक्त कशी करता येईल आणि उत्पन्न दुप्पट कसं करता येईल. म्हणजे विषमुक्त शेती निरोगी भारत अशी एक मी चळवळ चालू केली. मी चळवळच म्हणतो याला, कारण आज ॲग्रिकल्चरचे तुमच्यापैकी जे काही ग्रॅज्युएट असतील, एम एस सी असतील, बी एस सी असतील, आपल्या सिलेबसमध्येच इटिंग पेस्टला वेगळं औषध आहे, सकिंग पेस्टला वेगळं औषध आहे, च्युईंग पेस्टला वेगळं औषध आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल वेगळं असेल, फंगल वेगळं आहे, व्हायरल वेगळं आहे, अशा प्रत्येक किडीनुसार वेगळी औषधं आहेत. शेतकऱ्याला 10 ते 12 औषधं घरामध्ये ठेवायला लागतात आणि सगळी विषारी आहेत, सगळी कार्सिनोजेनिक कॅन्सर जनरेट करणारी औषधं आहेत. आणि ह्या सगळ्या विषारी औषधांच्या अतिरेकी वापरामुळं आज मानवावरती प्रचंड परिणाम होतोय. वेगवेगळे आजार वाढलेत. एकट्या शिरोळ तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30,000 कॅन्सर पेशंट आहेत. पैसे आले, प्रगती झाली, पण अशी प्रगती काय कामाची जिथं आपल्याला घरामध्ये एक पेशंट असेल आणि जो 24 तास मृत्यूशैवर असेल तर आपण काय तिथे जाणार नाही. तर मी बीव्हीजीनी एक चळवळ सुरू केली आहे, विषमुक्त शेती निरोगी भारत. त्याच्यामध्ये आपली विविध उत्पादनं आपण आणली आहेत. हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी उत्पादन आहेत ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगांना, म्हणजे 6 प्रकारचे 3 प्रकारच्या किडी आणि 3 प्रकारचे रोग, ह्या सगळ्यांना एकच औषध आपलं लागू पडतं. आणि त्याच्या पाण्याचा पी एच हा नॉर्मली 7-7.5 असतो, तो 5.5 ठेवायला लागतो आपलं औषध वापरण्यापूर्वी. ते लिंबू पिळलं पाण्यामध्ये, एक बादली पाण्यामध्ये 1-2-3 लिंबू पिळलं की पी एच कमी होतो. आणि त्यानंतर आपलं औषध वापरलं 2 ml 1 लिटर पाण्यामध्ये तर अतिशय चांगले रिझल्ट येतात. ॲग्रो मॅजिकसारखं पीक आहे ज्याने पिकाची जोमदार वाढ होते. ॲग्रो न्यूट्रिशन न्यूट्रिशन सप्लाय मिळतो. असं अनेक गोष्टी मी मागच्या मित्रांनो 4 वर्षामध्ये 10,000 शेतकऱ्यांशी आपण वेगवेगळ्या प्रकारे काम केलं. त्याच्यामध्ये सोयाबीनचे काही शेतकरी होते ज्यांना एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळायचं, तिथं त्यांचं उत्पन्न 15 क्विंटल ते 22 क्विंटल झालं. गव्हाचे शेतकरी तिथं 12-13 क्विंटल गहू मिळायचा, तिथं त्या गव्हाच्या शेतकऱ्यांना माझ्या मित्रांना खर्च कमी होऊन 30 टन ते 38-39 टनाचं उत्पन्न झालं. जालिंदर सुळसकर आमचे सातारचे शेतकरी आहेत, 10वी शिकलेले आहेत, त्यांच्या शेतामध्ये 1.5 एकरामध्ये त्यांना झेंडूचं 45 टन उत्पन्न मिळालं. ज्यांना कधी ते 15-20 टनाच्या पुढे जात नव्हते त्यांना 45 टन उत्पन्न मिळालं आणि त्याच्यामध्ये त्यांचं ओव्हरऑल 50 रुपये रेट मिळाला आणि त्यांना इफेक्टिवली 22.5 लाख रुपये त्यांनी त्या 45 टनामध्ये कमवले. खर्च वजा आता निव्वळ नफा 18 लाख रुपये झाला 1.5 एकरामध्ये. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये सोयाबीन आहे, कापसामध्ये नांदेड भागामध्ये कापूस होतो, कापसामध्ये जिथे 4 ते 6 क्विंटल कापूस होतो या मान्सूनच्या आपल्या खरीपच्या सीझनला, तिथं आपल्याला 12 क्विंटल 15 क्विंटल 18 क्विंटल ॲव्हरेज 15 ते 16 क्विंटल 17 क्विंटल असा कापूस आहे. जवळपास दुप्पट तिप्पट. आणि गुलाबी बोंडाळीचा जो सगळा प्रकोप आहे, गुलाबी बोंडाळी जिथं बीवीजी प्रॉडक्ट वापरता आलीच नाही. ग्रामीण भागामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न खूप मोठा आहे. नागेश आंबेगाव म्हणून आमचे मित्र म्हणता येईल, आता उदगीरचे लातूरचेच आहेत, त्यांनी त्यांच्या भाकड गाई म्हशी विकायला काढल्या. वडिलांनी सांगितलं की ह्या गाई म्हशी विकून टाकू आणि त्यांनी आमची बीवीजीची हर्बल प्रोडक्ट वापरली रज्जू नावाचं आणि जी गाय ते विकणार होते ती गाय प्रेग्नंट झाली, दोन्ही गायी त्यांच्या प्रेग्नंट झाल्या. मग त्यातली त्यांनी एक विकली, त्यात 50 रुपये आले आणि त्यातनं मग 7-8 हजाराला त्यांनी जी जनावरं खाटकाला जात होती, जी वांज होती किंवा पलटत होती, इन्फर्टाईल होती, अशी जनावरं विकत घेतली आणि त्यांच्यावरती त्यांनी काम केलं आणि ती जनावरं प्रेग्नंट करून इन्फर्टाईल करून ती विकली. त्याचा व्यवसाय चालू केला आता, म्हणजे भाकड जनावर विकत घ्यायची, बीवीचे प्रोडक्ट वापरायचे आणि त्यांना विकायचं. तर माझी चळवळ जी चालली आहे ती ग्रामीण भागासाठी चालली आहे की माझ्या ग्रामीण भागातल्या तरुण मुलांनी उत्तम प्रकारे शेती करावी, जे चांगले हुशार असतील, ज्यांच्याकडे स्किल असेल त्यांच्यासाठी मी जगात संधी शोधतो, जगामध्ये कुठं कुठं काम. आजच आमचे उमेश माने साहेब व्हाईस चेअरमन आमचे आज कतारला गेलेत, कतारमध्ये काही मीटिंग चालू आहेत, कुवेतला जाणार आहेत, कतार आणि कुवेतमध्ये बीवीजीचं काम चालू होतं. साऊथ आफ्रिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये, आपल्या साऊथ कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये व्यवसायाच्या खूप संधी आहेत. काल माझी एका कंपनीवर मीटिंग झाली जी जपानमध्ये स्किल्ड अनस्किल्ड लोकांना काम देऊ इच्छिते,
कंडिशन आहे की जपानमध्ये जॅपनीज बोलायला शिकलं पाहिजे. दीड ते दोन वर्षामध्ये आपण जॅपनीज शिकू शकतो, दीड ते दोन वर्षामध्ये कोरियन भाषा शिकतो, जर्मनी शिकू शकतो. मित्रांनो, जगामध्ये प्रचंड संधी आहेत, जगामध्ये संधी प्रचंड आहेत. तर आपल्यातले जे हुशार असेल, ज्याच्याकडे स्किल असेल कुठल्याही प्रकारचं, मी कायम म्हणतो माझ्या भाषणांमध्ये की नुसतं चांगलं असून बरं असून चालत नाही, चांगलं असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायला लागतं आणि त्याचा ध्यास घ्यायला लागतो. ध्यास घेतल्यानंतरच तुम्हाला जगामध्ये संधीची दारं उघडी होतील. तर माझी सर्वांना विनंती राहील, ह्या आयोजकांना, आदरणीय किरणजींना, की कारण सचिन इटकरजींसारखे ज्यांचे स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप बरोबर काम करतात, बीव्हीजी बरोबर काम करतात, एक व्हिजन असलेला माणूस आहे. आनंद पाटील साहेब आहेत आजच्या कार्यक्रमाला, प्रचंड नॉलेज, दिल्लीमध्ये काम केलं आनंदजींनी, आता आयटी सेक्रेटरी आहेत तमिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये, तिथे प्रचंड त्यांचा अनुभव आहे. जी श्रीकांतजींच्याविषयी काय बोलू, म्हणजे मला त्यांनी, मी साताऱ्याला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तिकीट कलेक्टर होतो, TC होतो, 18 वर्षी मी नोकरी लागलो आणि एका तिकीट करताना एका आय एस अधिकाऱ्याने यांना सांगितलं की तुम्ही देखील कलेक्टर होऊ शकता. आणि ह्या माझ्या मित्रांनी तिकीट कलेक्टर करत असताना आय एसचा अभ्यास चालू केला आणि पहिल्या अटेम्प्टला जी श्रीकांतजी आय एस झाले. याच्या इतकं म्हणजे मी बघतो काही काही उदाहरणं की दिल्लीत जाऊन लोक 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात आणि तरी देखील त्यांना काही काही म्हणजे थोडं नशिबाचाही भाग असतो, यश मिळतं काही नाही मिळत नाही. पण जी श्रीकांतजींसारखं उदाहरण हे एक मुळखा वेगळं आहे की ज्यांनी तिकीट कलेक्टर करताना डायरेक्ट म्हणजे बाहेरून शिक्षण घेतलं, म्हणजे रेग्युलर शिक्षण न घेता आय एस झालेला दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण असू शकतं. तर मला आज येता आलं नाही आपल्या कार्यक्रमाला, याबद्दल खरंच मनापासून वाईट वाटतंय. पण मित्रांनो, जगामध्ये प्रचंड संधी आहेत, संधींचा शोध घ्या, कधी निराश होऊ नका. विवेकानंदांचं एक वाक्य मी कायम म्हणतो की जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला. आज दिशादिशा किंचित उजळल्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. आज झुंज कधी चुकत नाही, माझीही कधी चुकत नाही, रोज लढाया असतात, वेगवेगळ्या पातळीवरती लढाया करायला लागतात आणि काम करायला चुकत नाही, काम केलंच पाहिजे. आणि मी एक स्वप्न बघतोय पुढच्या 12 वर्षामध्ये की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची, 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. आणि मला खात्री आहे की आपले पाटील साहेब जे आहेत, किरण पाटील, आणि तुमची सगळी टीम या स्वप्नामध्ये माझ्यावर काम करतील. आपण एकत्र काम करूया, आपण काही गावं दत्तक घेऊया आणि त्याच्यामध्ये त्या गावाचं उत्पन्न कसं 1-2 वर्षामध्ये दुप्पट कसं होईल आणि विषमुक्त शेती करून आपला शेतीमाल जागतिक दर्जावरती कसा. माझे अवताडे नावाचे मित्र आहेत औरंगाबादचे, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे वापरलं, आपले बीव्हीजी प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यामध्ये 10-1 हजार रुपये खर्च करून त्यांना आतापर्यंत 5.5 लाखाचं नेट उत्पन्न मिळालं. काल माझ्याकडे लंडनचे एक माझे मित्र आले होते जे ऍग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये काम करतात, त्यांनी ती फोटोमध्ये क्वालिटी बघितली आणि मला सांगितलं की हे 30-40 रुपयाचा तोडका मी लंडनला 100 रुपयाने घेऊन जातो. त्यांना मिरची पाहिजे, विषमुक्त मिरची पाहिजे त्यांना. खूप मित्रांनो संधी आहेत जगामध्ये काम करायला. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहील की कुठल्याही प्रकारे निराश होऊ नका, कारण ही जी सध्या आंदोलनं वगैरे चाललेली आहेत. मी परवा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनाही भेटलो, म्हटलं आरक्षण मिळाली, बाकी सगळं झालं तरी प्रश्न काही सुटणार नाहीत, प्रश्न तसेच आहेत. शेती जोपर्यंत शाश्वत होत नाही आणि समृद्ध होत नाही आणि शेतीचं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत शेतकरी, म्हणजे आपला भारतात पिकलेला माल आपण जगात विकू शकतो, कारण पूर्ण युरोप आपली बाजार करू शकतं. युरोपमध्ये फक्त हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पीक पिकतं, एकच पीक पिकतं. भारतामध्ये 3-3 वेळा आपल्याला पिकं घेता येतात. भारतासारखी समृद्ध भूमी जगात कोणाकडे नाही, भारतासारखं मनुष्यबळ कोणाकडे नाही आहे. थोडा ज्ञानाचा थोडा संधीचा वापर केला तर आपल्याला प्रचंड मोठं काम उभं करता येईल. आणि तुम्हाला सगळ्यांना या कामासाठी माझ्या शुभेच्छा, तुमच्या चळवळीला शुभेच्छा. मी प्रयत्न करेन पुढच्या वर्षी तुमच्या स्थापना दिवसाला यायला आणि पण स्नेह कायम चालू राहील, असेच कायम संबंध ठेवूया. पुन्हा एकदा मी आज कार्यक्रमाला येऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, आपली क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.